नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दिशा म्हणजेच डायरेक्शन या टॉपिकवरचे थोडेसे अवघड लेवलचे जे काही गणितं आहेत हे आपण आजच्या या सेशनमध्ये शिकणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत अवघड लेवलचे गणितं ठीक आहे बघा सगळ्यांना माझा साऊंड क्लिअर येतोय का सगळ्यांना साऊंड क्लिअर येतोय माझा एक वेळा साऊंड चेक करून घ्या साऊंड क्लिअर आहे ठीक आहे साऊंड क्लिअर आहे काही हरकत नाही प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न काय विचारलाय पहा बंडू भाऊ आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा होता आहे तो प्रथम पंचेचाळीस अंशाच्या कोनातून डावीकडून वळतो व पुन्हा उजव्या बाजूने नव्वद अंशाच्या कोनातून वळतो तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे ईशान्य ते पूर्व यामधलं जे डिस्टन्स आहे हे आहे पंचेचाळीस अंशाचं किती पंचेचाळीस अंशाचं परत हे पूर्व ते आग्नेय यामधलं अं यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे पंचेचाळीस अंशाचं म्हणजे याचा असं याचा अर्थ असा झाला की ईशान्य ते आग्नेय या दोघातलं जे डिस्टन्स आहे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस टोटल नव्वद अंशाचा असेल ही गोष्ट क्लिअर झाली का सगळ्याला डिस्टन्स कसं तुम्हाला मी सांगितलं इथे ठीक आहे आता आपण एक्झाम्पलच्या नुसार क्वेश्चन सोडवूया बघा सगळ्यात अगोदर काय सांगितलं बंडू भाऊ आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा होता म्हणजे इकडे इथून असा इकडे तोंड करून होता बंडू भाऊ असा ठीक आहे नंतर काय म्हटलं तो प्रथम पंचेचाळीस अंशात पंचेचाळीस अंशाच्या कोनातून डावीकडे वळतो मग डावी बाजू इकडे राहणार पंचेचाळीस अंशात वळला म्हणजे इथून तो वळलाय असा आता त्याचं तोंड आहे पूर्वेकडं ठीक आहे नंतर काय म्हटलं पुन्हा उजव्या बाजूने नव्वद अंशाच्या कोनातून वळतो उजव्या बाजूला आता इथून इकडे वळणार तो पंचेचाळीस अंशात इथपर्यंत वळला अजून पंचेचाळीस अंशात इथपर्यंत वळला आता त्याचं जे तोंड आहे या दिशेकडं आहे म्हणजे आता ही दिशा कोणती आहे दक्षिण तर बंडू भाऊचं जे तोंड आहे आता दक्षिण दिशेला आहे समजलं का कोणत्या दिशेला आहे बंडू भाऊचं तोंड दक्षिण दिशेला आहे ठीक आहे दक्षिण दिशेला आहे ठीक आहे या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो इथे ठीक आहे समोर समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया बघा समोरचा क्वेश्चन काय म्हणतो पहा ठीक आहे कबीर सिंग नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा आहे तो प्रथम पंचेचाळीस अंश कोणातून उजवीकडे वळतो व पुन्हा पंचेचाळीस अंश कोणातून उजवीकडून वळतो ठीक आहे तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे या पद्धतीचा प्रश्न आपल्याला त्यांनी केलेला आहे कसं सोडवायचं मग हे प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर बघा तोंड कोणत्या दिशेला आहे ठीक आहे बघा कबीर सिंग नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा आहे नैऋत्य दिशा कुठे इथं म्हणजे त्याचं जे तोंड आहे या दिशेला आहे असं असं तोंड आहे नंतर काय म्हटलं तो प्रथम पंचेचाळीस अंश कोणातून उजवीकडून वळतो आता उजवी बाजू कोणीकडे राहणार इकडं त्याचं तोंड आहे उजवी बाजू इकडे राहणार पश्चिमेकडं पंचेचाळीस अंशातून वळलाय आहे म्हणजे इथून इथपर्यंत पश्चिमेपर्यंत जे डिस्टन्स आहे ते पंचेचाळीस अंशातलं आहे आता त्याचं तोंड पश्चिमेकडं आहे नंतर काय म्हटलं व पुन्हा पंचेचाळीस अंश कोणातून तो उजवीकडे वळतो अजून उजवीकडं ठीक आहे म्हणजे इकडून पंच उजवीकडं म्हणजे इकडंच असं आता त्याचं तोंड जे आहे ते वायव्यकडं आहे ठीक आहे तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे असं म्हटलं तर त्याचं जे तोंड आहे आता वायव्य दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे वायव्य ठीक आहे वायव्य दिशेला आहे या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करता येतात ठीक आहे फक्त आपल्याला वळता आलं पाहिजे जर आपण योग्य पद्धतीने वळलो तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला अॅक्युरेट येतं ठीक आहे समोर जाऊया समोरचा क्वेश्चन बघा समोरचा क्वेश्चन काय म्हणतोय पहा समोरचा क्वेश्चन पांडुरंग पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो प्रथम नव्वद अंश कोनातून डावीकडून वळतो व पुन्हा मागे फिरतो तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे जबरदस्त मग सोडवायचं कसं ठीक आहे बघा सोडवून दाखवतो या प्रश्नाचं उत्तर काय येतं लक्ष द्या सगळ्यात अगोदर काय म्हटलं आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की जो पांडुरंग आहे तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे पांडुरंगचं तोंड आहे इकडं असं पूर्वेकडं ठीक आहे आपल्याला सांगितलं की तो प्रथम नव्वद अंश कोणातून डावीकडे वळतो डावी बाजू म्हणजे इकडं ईशान्याकडं एकदा जर तो वळला इथपर्यंत पंचेचाळीस अंश झालं अजून इथपर्यंत जर वळला तर हे झालं नव्वद अंश आता त्याचं जे तोंड आहे हे उत्तर दिशेकडं आहे ठीक आहे नंतर म्हटलं व पुन्हा मागे फिरतो म्हणजे आता उत्तरेकडं त्याचं तोंड आहे असं उत्तरेकडं तोंड आहे तर तो मागं फिरतो म्हणजे उत्तरेकडचं मागं फिरून जे त्याचं तोंड राहणार ते दक्षिणेकडे राहणार उलट ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आता त्याचं जे तोंड आहे ते असणार आहे दक्षिण दिशेकडं ठीक आहे कोणत्या दिशेकडं दक्षिण दिशेकडं आहे जमत आहे सगळ्याला ठीक आहे हा सगळ्यांना समजत आहेत ना क्वेश्चन्स ओके मित्र हो या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा एक लाल रंगामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला पण क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज रोज बघायला मिळतील ठीक आहे समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया बघा समोरचा क्वेश्चन काय म्हणतो पहा समोरचा क्वेश्चन काय आहे आशा पश्चिमेकडे वीस किमी गेली नंतर उजवीकडे वळून पंचवीस किमी गेली पुन्हा उजवीकडे वळून चव्वेचाळीस किमी गेल्यास आता ती तिच्या मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती किमी अंतरावर असेल जबरदस्त क्वेश्चन आहे सोडवू शकता एकदम छान लेवलचा हा प्रश्न आपल्याला इथे विचारला गेला आहे ठीक आहे किती गेलेला आहे छान विचारला गेला आहे फक्त इथं काय करायचं हे जे पंचवीस आहे ना पंचवीस हे खोडून टाकायचं या पंचवीसला सात किमी करायचो किती सात किमी करायचं बस फार छान प्रश्न आहे हा ठीक आहे येऊ सॉल्व्ह करून बघा सगळ्यात अगोदर काय झालं बघा आपल्याला म्हटलं की आशा पश्चिमेकडं वीस किमी गेली सपोज आशा इथं उभी होती कुठं इथं हा पॉईंट म्हणजेच हा सेंटर पॉईंट आता इथून ती पश्चिमेकडं वीस किमी गेली आहे मग इथून पश्चिम दिशा कोणीकडे राहते हो ह्या साईडला राहते पश्चिम दिशा ह्या साईडला राहते वीस किमी ती गेलेली आहे म्हणून मी त्याला इथपर्यंत घेतो वीस किमीचं डिस्टन्स हे झालं आशाच ठीक आहे नंतर काय म्हटलं गेलं नंतर उजवीकडे वळून ती सात किमी गेली सेवन किमी उजवी बाजू कोणीकडे राहते वर तुम्ही स्वतः इमॅजिन करा तुम्ही जर इथं उभे राहिले या टोकावर तर तुमचा उजवा हात वरच राहणार ना, ना मग सात किमी ती वर गेलेली आहे सेवन किमी म्हणून वर जायचं असं सेवन किमी हे गेलो मी सेवन किमी वर जसं मला सांगितलं उजवीकडं वळून सात किमी गेली नंतर म्हणतात की पुन्हा उजवीकडे वळून चव्वेचाळीस किमी गेली उजवीकडं आता इथं ती उजवीकडे चव्वेचाळीस किमी मी गेलेली आहे म्हणजे इथून तर इथपर्यंत असं जे डिस्टन्स आहे ते टोटल चव्वेचाळीस कित आहे किती आहे चव्वेचाळीस पण मित्रो हे जे डिस्टन्स आहे ना आपल्याला माहीत आहे हे जे डिस्टन्स आहे टोटल इथपर्यंत वीस आहे म्हणजे हे वीस झालं इथून तर इथपर्यंत टोटल चव्वेचाळीस आहे तर समोरचं जे डिस्टन्स आहे चोवीस राहील कुठून या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं नंतर विचारतात आता ती तिच्या मूळ ठिकाणापासून कोणत्या अंतरावर आहे म्हणजे ती इथून इथं जी आहे हे जे डिस्टन्स आहे तुम्ही आम्हाला हे सांगा असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या इथून इथपर्यंत डिस्टन्स जर सात असेल तर इथून इथपर्यंत डिस्टन्स सा सातच असणार आहे मग बघा आपलं त्रिकूट काम करते इथं सातास चोवीसास पंचवीस ऑलरेडी त्रिकूट बनवून दिलेलं आहे इथं सात यूज केलं या त्रिकुटासाठी सात कट करून टाका वरच्या बाजूसाठी चोवीस यूज केलं चोवीस कट करून टाका ही बाजू राहिली आहे तर ही बाजू पंचवीस किमी राहणार आहे ती मूळ ठिकाणापासून आता किती किमी अंतरावर आहे तर पंचवीस किमी अंतरावर आहे जबरदस्तपैकी आपण उत्तर काढलं जमलं की नाही जमलं समजलं का आणि कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न पण केला ना आपल्याला दुसरा प्रश्न काय केला आपल्याला की आम्हाला ती सांगा की ती कोणत्या दिशेला आहे मित्र हो तर बघा ही दिशा स्टेट कोणत्या दिशेला आहे इथून स्टेट आहे ना ती अशी म्हणजे ती पूर्व दिशेला आहे पंचवीस किमी अंतरावर आणि पूर्व दिशेला आहे जमलं का समजलं ना ठीक आहे काही हरकत नाही प्रश्नाकडे जाऊया बघा समोरचा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला पहा अपेक्षा दक्षिणेकडे सोळा किमी गेली काय म्हटलेलं आहे अपेक्षा दक्षिणेकडे सोळा किमी गेली नंतर डावीकडे वळून साठ किमी गेली या साठला आपल्याला किती करायचं थोडंसं चेंज करायचं आहे या साठला अकरा करायचं किती करायचं अकरा किमी गेली पुन्हा डावीकडे वळून सत्याहत्तर किमी गेल्यास आता ती तिच्या मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती किमी अंतरावर आहे प्रश्न बघा अपेक्षा दक्षिणेकडे सोळा किमी गेली नंतर डावीकडे वळून अकरा किमी गेली पुन्हा डावीकडे वळून सत्याहत्तर किमी गेल्यास आता ती तिच्या मूळ ठिकाणापासनं कोणत्या दिशेला आणि किती किमी अंतरावर आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे ठीक आहे काही हरकत नाही हां सॉल्व करून दाखवू मग बघा सॉल्व करून दाखवत आहे गणित सगळ्यांनी लक्षात घ्या समजा हां आता समजा अपेक्षा इथं होती इथं हे पॉईंट अपेक्षाचं हे सेंटर पॉईंट काय म्हटलं इथून अपेक्षा दक्षिणेकडं सोळा किमी गेली कुठं गेली दक्षिणेकडं म्हणजे इथून इथपर्यंत किती किमी गेली ती सोळा किमी थोडंसं मी अलीकड घेत होती डायग्राम इथं समजा आपण इथे मानूया इथून ती दक्षिणेकडे म्हणजे खाली किती किमी गेली सोळा किमी गेली नंतर काय म्हटलं की नंतर डावीकडे वळून ती किती किमी गेली अकरा किमी गेली डावी बाजू कोणीकडे आता इकडंच राहणार ना, ना? मग डावी बाजू इकडं किती किमी गेली ती अकरा किमी गेली ठीक आहे नंतर काय म्हणतात पुन्हा डावीकडे वळून ती सत्याहत्तर किमी गेली आता इथून डावी बाजू कोणीकडे राहणार वर सत्याहत्तर किमी गेली ना म्हणजे अशी वर गेली आहे ती टोटल सत्याहत्तर ठीक आहे तर लक्षात घ्या आता करायचं काय ठीक आहे आता इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे बघा इथपर्यंतचं इथून इथपर्यंत जर डिस्टन्स जर सोळा असेल तर इथून इथपर्यंत सोळाच असणार हे पण हे टोटल किती आहे टोटल हे टोटल आहे सत्याहत्तर मग मित्र हो इथून इतकं जर सोळा असेल तर वरचं डिस्टन्स किती आहे मग या सत्याहत्तरमधून टोटलमधून हे सोळा काढून टाका सत्याहत्तर मायनस सोळा किती येतं सातमधून सहा गेला एक मधून एक गेला सहा एकसष्ट म्हणजे हे आहे डिस्टन्स एकसष्ट आता बघा मित्र हो आपल्याला ही आता विचारला आपल्याला तर आता ती तिच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे म्हणजे इथं जी आहे तर हे मूळ ठिकाण कुठे तिचं इथं हे डिस्टन्स किती आहे ते सांगा तर मित्र हो इथून तर इथपर्यंतचे डिस्टन्स अकरा आहे तर हे इथून तर जे डिस्टन्स आहे ते पण अकरा राहणार ना आपलं त्रिकूट आहे अकरास साठास एकसष्ट त्रिकूट काय म्हणतं अकरास साठास एकसष्ट इथं अकरा वापरलं अकरा वापरू नका एकसष्ट वापरलं एकसष्ट वापरू नका काय झालं ओके आता एकसष्ट वापरलेलं आहे एकसष्ट वापरू नका एक राहिलं साठ तर हे साठ किमी अंतरावर आहे ती आणि कोणत्या दिशेला आहे साठ किमी अंतरावर आहे पण कोणत्या दिशेला आहे आता ती वर आहे ना वर स्टेट आहे वर मग वरची दिशा इथून कोणती राहते उत्तर म्हणजे ती उत्तर दिशेला उत्तर दिशेला आणि साठ किमी अंतरावर जमलं की नाही जमलं उत्तर दिशेला आणि साठ किमी अंतरावर आहे ठीक आहे नेक्स्ट समोरच्या प्रश्नाकडे जाऊया घ्या समोरचा प्रश्न काय म्हणतो बघा ठीक आहे पहा एक मोटार उत्तरेकडे पंधरा किमी गेली नंतर डावीकडं वळून पाच किमी गेली पुन्हा डावीकडे वळून आठ किमी गेली पुन्हा डावीकडे वळून एकोणतीस किमी गेली तर आता ती तिच्या मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती किमी अंतरावर आहे जबरदस्त कोणत्या दिशेला आणि किती किमी अंतरावर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खूप छान असा प्रश्न विचारला आहे हा काय येणार याचं उत्तर काढू शकता काढू शकता का हां येऊ सॉल्व करून ठीक आहे बघा समजा जी मोटार आहे ती होती इथं उभी समजा मी पॉईंट उभा करतोय हा वाला इथं मोठार होती इथून काय म्हटलं एक मोटार उत्तरेकडं पंधरा किमी गेली उत्तर म्हणजे कुठून येथून इथून अशी वर उत्तर दिशा म्हणून इथून वर घ्यायचं पंधरा किमी असं किती किमी घेतला आपण हे घेतला हे घेतलं आपण पंधरा किमी नंतर काय म्हणतात नंतर डावीकडं वळून पाच किमी गेली ठीक आहे काय म्हटलेलं आहे डावीकडे वळून पाच किमी गेली डावी बाजू कोणीकडे इकडं मग इकडं जाऊ द्या पाच किमी हे गेली पाच किमी डावीकडं नंतर काय म्हणतात की पुन्हा डावीकडं वळून ती आठ किमी गेली आता डावी बाजू कोणीकडं राहते इथं उभं राहा तुम्ही डावी बाजू खाली राहील ना किती किमी गेली ती डावी बाजूला आठच किमी गेली म्हणून जाऊ द्या इथपर्यंत आठ हे गेली ती आठ किमी नंतर काय म्हणतात पुन्हा डावीकडे वळून ती एकोणतीस किमी गेली आता डावी बाजू कोणीकडे आहे इकडं किती किमी गेली ती टोटल एकोणतीस इथपर्यंत गेली ठीक आहे ही बाजू टोटल एकोणतीस आहे आता इथून इथून इथपर्यंत जे डिस्टन्स पाच आहे तर इथून इथपर्यंत किती असणार आहे पाच मग इकडचं किती असेल चोवीस कारण इथून इथपर्यंत टोटल एकोणतीस आहे ना मग ही बाजू चोवीस ही पाच टोटल एकोणतीस आता काय म्हणतात तर आता ती थी मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे आणि किती किमी अंतरावर आहे असं विचारलं अगोदर ती इथं होती ना ठीक आहे आता इथं आहे तर हे डिस्टन्स तुम्ही सांगा म्हणतात हे बरं डिस्टन्स तुम्ही आम्हाला सांगा ठीक आहे कळतं इथपर्यंत आता हे इथपर्यंत गेलं हे टोटल पंधरा आहे तर या पंधरामधनं हे पाच गेलं या पंधरामधून जे आठ गेलं सॉरी पंधरामधून इथून इथपर्यंत आठ गेलं तर हे उरलेलं किती आहे मग सात असेल की नाही किती असणार आहे इथून इथपर्यंतचं इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते सात असेल की नाही मग आपलं त्रिकूट आहे सातास चोवीसास पंचवीस ही बाजू जर सात मांडली कट करून टाका ही बाजू टोटल चोवीस आहे ही पण कट करून टाका उरलं खालचं तर ही बाजू आहे पंचवीस किमी आणि किती किमी अंतरावर पंचवीस किमी अंतरावर झालं बट दिशेला कोणत्या तर बघा ही जी दिशा आहे इकडची तर ही दिशा कोणती असणार आहे मग पूर्व दिशा कोणत्या दिशेला असणार आहे पूर्व दिशेला अशा जर आपण रिशा मारल्या तर ही असते पूर्व दिशा म्हणजे ती आहे पूर्व दिशेला पूर्व दिशेला पंचवीस किमी अंतरावर जमलं का ठीक आहे समोरलं इथपर्यंत हाँ, समोर आता याच्यापेक्षा सोपं जर तुम्हाला काही करता येत असेल तर करू शकता ठीक आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा समोरचा प्रश्न पहा काय दिला आहे आपल्याला ठीक आहे हां बघा रेश्मा सायंकाळी पाच वाजता बाहेर फिरायला गेली तेव्हा सूर्यकिरण तिच्या उजव्या बाजूकडून पडत होते तर ती कोणत्या दिशेने चालत होती बघा रेश्मा सायंकाळी पाच वाजता बाहेर फिरायला गेली तेव्हा सूर्यकिरण तिच्या उजव्या बाजूकडून पडत होते तर ती कोणत्या दिशेने चालत होती आता हे इमॅजिनेशनचे क्वेश्चन आहेत ठीक आहे हे काय आहेत इमॅजिनेशनचे क्वेश्चन्स आहेत ठीक आहे लक्षात घ्या इमॅजिनेशनचे क्वेश्चन्स कसे आहेत पहा आता आपल्याला म्हटलं की संध्याकाळी पाच वाजलेत तर स्वतःला तिथं उभं करा संध्याकाळी पाचला सूर्य कोणत्या दिशेला असतो पश्चिमेला असतो ना संध्याकाळी मग मी जर समजा असा स्टेट उभा राहिलो तर असा स्टेट उभा आहे तर संध्याकाळी पाच वाजलेत तर सूर्य माझ्या कोणत्या दिशेला राहील इकडची पूर्व ही पश्चिम इकडून सूर्य राहील माझा इकडून ठीक आहे कोणीकडून राहील सूर्य इकडून राहतो काय म्हटलं संध्याकाळी पाच वाजले फिरायला गेली सूर्यकिरण त्याच्या उजव्या बाजूला पडत होतं असं म्हणत आहे ठीक आहे मग सूर्यकिरण जे पश्चिमेकडून आहे उजव्या बाजूला जर मला पडायचं असेल तर मला असं फिरावं लागणार आहे तेव्हा इकडची जी पश्चिम दिशा आहे माझ्या उजव्या हातावर पडेल तर मी स्टेट इकडे बघतोय आपल्याला विचारलं कोणत्या दिशेने चालत होती तर इकडची पूर्व इकडची पश्चिम मागची दक्षिण समोरची उ मागची उत्तर समोरची दक्षिण म्हणजे उत्तर येते असं दक्षिण ठीक आहे कोणती दिशा येणार आहे दक्षिण दिशा कळलं का इथपर्यंत कोणती दिशा येते डायरेक्ट हे इमॅजिनेशनच्या क्वेश्चन्स आहेत याला वेगळं असं काही करण्याची गरज नाही पडत ठीक आहे हा समोरच्या प्रश्नाकडे जाऊया घ्या बघा समोरचा प्रश्न काय म्हणतो सुजाता सकाळी सात वाजता धावत होती तेव्हा सूर्यकिरण तिच्या डाव्या बाजूकडून पडत होते तर ती कोणत्या दिशेने धावत होती जबरदस्त आहे इमॅजिन करा यार स्वतःला ठेवा तिथं उग सुजाता सकाळी सात वाजता धावत होती सात वाजता सूर्य असतो पूर्वेकडून तेव्हा सावली तिच्या डाव्या बाजूला पडत होती म्हणजे असंच सेम डाव्या गालावर जर सावली पाडायची असेल तर मला इकडे दक्षिणेकडे तोंड करून उभं राहावं लागणार आहे सूर्य इकडून आहे सकाळी सात वाजता इकडून माझ्या डाव्या हाताला पडतोय तर माझं तोंड कोणत्या दिशेला आहे दक्षिणेकडं मी कोणत्या दिशेला धावत आहे दक्षिणेकडं म्हणजे माझं उत्तर राहतं दक्षिण काय राहणार आहे उत्तर काय राहणार आहे दक्षिण दिशा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे दक्षिणच आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे दक्षिणच आहे समजलं इथपर्यंत ओके व्हेरी गुड समोर जाऊया आता पहा समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया समोरचा क्वेश्चन जा काय म्हणत आहे पहा कविता सकाळी सात वाजता धावत होती तेव्हा सूर्यकिरण तिच्या उजव्या बाजूकडून पडत होते नंतर ती मागे फिरून पुन्हा धावत होती तर सूर्यकिरण तिच्या कोणत्या बाजूकडून पडतील व ती कोणत्या दिशेने धावत असेल जबरदस्त ठीक आहे हां ठीक आहे जबरदस्तपैकी हा क्वेश्चन विचारला आहे आता बघा इमॅजिन करा यार ठीक आहे आता कविता सकाळी सात वाजता धावत आहे म्हणजे सकाळी सात वाजता जो आपला सूर्य आहे तो पूर्वेकडून उगवणार की नाही पूर्वेकडून उगवणार तेव्हा जे सूर्यकिरण आहे तिच्या उजव्या बाजूकडून पडत होतं म्हणजे बघा इकडचा पूर्व दिशा माझी तुमची वेगळी राहील इकडचे पूर्व आहे तर सूर्यकिरण माझ्या उजव्या जर बाजूला पडायला असेल तर मला उत्तरेकडं पाहावं लागेल असं मला उत्तरेकडे पाहावं लागेल मी धावत कोणत्या बाजूला असणार आहे उत्तरेला ठीक आहे धावता धावता काय झालं मी मागं वळलो म्हणजे उत्तरेचं मागं असं झालो म्हणजे दक्षिणेकडं ठीक आहे दक्षिणेकडं गेलो मी तर जी दिशा येईल ती येईल दक्षिण दिशा ठीक आहे जी दिशा येणार आहे ती दक्षिण दिशा येणार आहे आणि अगोदर जी सावली कोणत्याच बाजूला पडत होती अगोदर सावली उजव्या बाजूला पडत होती तर सावली पडेल आता डाव्या बाजूला दक्षिण दिशा आणि डाव्या बाजूला सावली पडणार ठीक आहे दक्षिण दिशेला आणि डाव्या बाजूला सावली पडणार जमलं इथपर्यंत समजलं मग ओके हां ठीक आहे काही हरकत नाही ओके okay. आता बघा मित्र हो याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे थोडेसे डीप आहेत ठीक आहे म्हणजे थोडेसे अवघड आहेत आज आपण एवढे क्वेश्चन घेतले आजच्यासाठी एवढे सफिशियंट आहेत कारण जर आपण जास्त क्वेश्चन्स घेतले तर ते काय होईल डोक्याच्या वर्ण चाललं जाईल काय होईल ते डोक्याच्या वर्ण चाललं जाईल आपल्याला समजणार नाही तर आजच्यासाठी एवढेच क्वेश्चन्स बाकीचे जे काही क्वेश्चन्स राहिलेत ते आपण उद्याच्या सेशनला करूया ठीक आहे उद्याच्या सेशनला करायचं आहे से। पण आता सात वाजता आपला क्लास आहे न्यू गुरु वायजे या यूट्यूब चॅनलवर किती सात वाजता गणित बुद्धिमत्तेचा क्लास सेवन पी एमला एखाद असतात मग त्या चॅनलला व्हिजिट कसं करायचं सगळ्यात अगोदर बघा आपलं तुम्ही आता कमेंट बघत आहात तर कमेंट कट करायचं म्हणजे कमेंटच्यावर गुणाकाराचं चिन्ह आहे ते गुणाकाराचं चिन्ह दाबायचं तिथं व्हिडिओचं नाव आहे बघा दिशा ट्रिक्स म्हणून व्हिडिओच्या नावावर क्लिक केलं तर खाली एक लिंक आहे न्यू गुरु वायजे नावाची त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट आपल्या चॅनलवर जासाल त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून समोर जे घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन येईल ठीक आहे हां भेटूया मग सात वाजता टेक केअर